मला तरी वाटतं की विजय मालक देशमुख हे उत्तरमधून 100% विजयी होणार आणि त्यांची जी लीड आहे ती महाराष्ट्रात नंबर एकला असणार आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाण्याची सोय, ड्रेनेजची लाईन आणि रस्त्याची कामं व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. देशमुख मालक पाहिजे त्यांचे कामं वगैरे व्यवस्थित फोन केलेले ते कामं वगैरे. त्यांचं हे एक मतदारांना एक आमिष आहे. स्त्रियांची मतं खेचण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. आम्हाला फक्त बीजेपीची अख्खी फाईल त्याच्यासाठी जे बोलतात आणि ते करतात आणि तिनं बघायला मिळलं गोरगरिबाला ताईवरती आम्ही लय नाराज आहे. कुठे साहेब येऊ शकतो पवारसाहेबांची त्यांना 7 आहेवरून पवारसाहेबांचा तुमचा हात आहे. माझं नाव विपिन कुलकर्णी. मी राहणार वसंतविहार सोलापूर. वसंतविहारमध्ये 2007 सालापासून मी इथं राहतो. आता 2024 म्हणजे ऑलमोस्ट 16 वर्ष मी इथं राहतो. पण ज्या वेळेला आम्ही राहायला आलो त्यावेळेसची परिस्थिती फार दयनीय परिस्थिती होती. म्हणजे रस्ते प्रॉपर नव्हते, खड्डे भरपूर, सिमेंट काँक्रीटचे रस्ते नव्हते, सॉरी डांबरीकरण झालेलं नव्हतं. रस्त्यावरनं जाणं म्हणजे पाऊस पडला तर आम्हाला भीती वाटायची अशी कंडिशन 2008-2010 पिरियडमध्ये होती. त्याच्यानंतर मग महत्त्वाचा जो मेन रस्ता आहे तो साधारण मालक विजयकुमार मालक देशमुख हे ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आले मला वाटतं 2008-2004 निवडून आले. पण 2008 त्यांनी हा रस्ता इमिजिएट मंजूर करून दिला आणि मेन रस्ता हा त्यामुळं आम्हाला डांबरीकरण झाल्यामुळं सुखकर झाला. त्यानंतर 2014 परत मालक निवडून आल्यानंतर इंटरनल जे रस्ते आहेत वसंतविहारमधले तेसुद्धा त्यांनी सुशील करून आणि डांबरीकरण करून घेतले. त्यानंतर ड्रेनेजची व्यवस्था एकदम सर्वोत्तम झालेली आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी पाऊस जोरात जर झाला तर जो वसंतविहारच्या आतमध्ये येणारा जो नाला आहे त्या नालाचं पाणी इतकं साचायचं त्यामुळं तो जो ब्रिज होता त्या ब्रिजवरनं पण पाणी व्हायचे अशी कंडिशन. त्यामुळं आम्हाला जाणं येणं काही दिवस अवघड व्हायचं. तर मालकांकडं सर्व रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर मालकांनी स्वतः पुढाकार घेऊन तो जो ब्रिज आहे तो ब्रिज हा मोठं रुंदीकरण करून व त्याची उंची पण वाढवली. हे काम त्यांनी उत्तम केलं त्यामुळं आत्तापर्यंतच्या परिस्थितीमध्ये कधीही पाणी आलं वाढलं तरी तो धोका आम्हाला कधी झालेला नाही किंवा रस्त्यावरनं येणं जाणं हे सुखकर झालं. त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था, पाणी वसंतविहारमध्ये मला वाटतं सोलापुरात पाण्याची कमतरता सगळीकडेच आहे 4-5 दिवसात. पण जेवढं काही पाणी येतं आहे ते मात्र मुबलक पाणी येतं. म्हणजे 6-7 तास 8-8 तास पाणी मात्र वसंतविहारच्या सर्व रहिवाशांना प्रॉपर मिळतं. फक्त आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये निवडून आल्यानंतर आमची एकच विनंती आहे 4-5 दिवसाच्या ऐवजी 1 दिवसाआड पाणी आलं, 2 तास सोडा पण 1 दिवसाआड पाणी द्या ही आमची मागणी आहे. केलेलं आहे त्यांच्या मागं निश्चित जनता उभी राहील. कारण केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रातसुद्धा भाजपचं सरकार यावी ही आमची अपेक्षा आहे. मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी सर्वसामान्य नागरिक आहे. त्यामुळं माझी भूमिका आहे की जो कार्यकर्तो आहे जो या विभागाचं काम केलेलं आहे अशांच्या मागं मात्र निश्चित आम्ही राहू. माझं नाव पारप्पा पोळ आहे. आमच्या भागामध्ये तर विजयकुमार देशमुख मालकाने भरपूर कामं केली, रस्त्याचे असू द्या, ड्रेनेजचे असू द्या, लाईटचे असू द्या, भरपूर कामं केली आहेत. आणि ह्यावेळेस पण केलीच आमदार व्हावं असं आमची इच्छा आहे. आता ती जनतेचं आपण काय सांगतो शकत नाही, मालक यावं असं आमची इच्छा. वागलपट्टी राहणार संकेत थोबडेनगर वसंतविहार भाग 3 तिथे गेल्या 4 वर्षापासून राहू लागलं. इथल्या आमदारांनी खूप बरेच कामं केलेली आहेत, बरीच म्हणण्यापेक्षा न मोजता येण्याची कामं केलेली आहेत साहेबांनी. नागरिकाच्या संपर्कात हमेशा असतात ते, कधीही असतात. आमदार विजयकुमार देशमुख साहेब आमदारांनी कधीही असं वेळ सांगितला नाही, मला जमत नाही वगैरे, तत्काळ त्यांनी केलेलं आहे काम सगळं. मी सोलापूरला येऊन मला साधारण 5-6 वर्ष झाली आहे राहायला. या एरियामध्ये मी 5 वर्षापासून राहतो आहे, वसंतविहार एरियामध्ये मी राहतो आहे, वसंतविहार भाग 3 मध्ये. तर या एरियामध्ये आमदार म्हणून सध्या एकच नाव समोर येतं आहे, म्हणजे मालक देशमुख.
आणि उत्तर सोलापूर उत्तरमध्ये मला तरी वाटतं की त्यांच्याशिवाय सध्या पर्याय नाही आहे कोणाचा, कारण त्यांचा कामाचा जो सध्या पाठपुरावा किंवा त्यांच्याकडे आपण एक माणूस म्हणून स्वतः होऊन जातो कुठली कंप्लेंट घेऊन सनी, तर ते सगळं स्वतः जातीने लक्ष देऊन ते काम मार्गी लावत आहे. आता सध्या वसंतविहार एरियामध्ये तुम्ही बघत असाल की त्यांनी साधारण 3-3.5 कोटीचे कामं मंजूर करून दिले, जे की नगरपालिकेत तुम्ही बघितले असेल की मागील 3-4 वर्षापासून नगरसेवक नाही आहे. इथली पाण्याची व्यवस्था असतो, रस्त्याची व्यवस्था असो, लाईटची व्यवस्था असो, पर्सनली जातीने लक्ष घालून त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत. तर मला तरी वाटतं की विजय मालक देशमुख हे उत्तरमधून 100% विजयी होणार आणि त्यांची जी लीड आहे ती महाराष्ट्रात नंबर 1 असणार आहे. यावेळेस त्यांची लीड कोणीही यावेळेस तोडू शकणार नाही. महाराष्ट्रातून नंबर 1 आमदार ते असणार. एवढं तर मी 100% सांगतो. नमस्कार, माझे नाव अश्विनी नितीन भागवत, मी वसंत विहार शिक्षण सोसायटीजवळ राहते. आमच्या इथं सर्व कामं व्यवस्थित चालू आहे, रस्त्याचे, ड्रेनेजचे, आणि नागरिकांना तसा काही त्रास नाही. आम्हाला या 2 वर्षामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात चांगले कामं झाले, रस्ता, लाईट, ड्रेनेजचे पण भरपूर कामं झालेले आहे. अगोदर एवढं नव्हतं, पण आता या 2 वर्षामध्ये भरपूर 100% सपोर्ट आहे त्यांना. म्हणजे आम्हाला मनापासून असं वाटतं की त्यांनीच आमदार व्हावं तिला, विजय मालक देशमुख यांनी, कारण की आम्ही जे पर्सनली त्यांना जे प्रॉब्लेम सांगितले होते ते आमचे सगळे सॉल्व्ह झाले आणि याच्यापुढेही होतील. ते आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाण्याची सोय, ड्रेनेजची लाईट आणि रस्त्याची कामं व्यवस्थितरित्या पार पडलेली आहेत, त्यांचे आम्ही आभारी आहोत. लाडक्या बहीण योजनेचा आम्ही लाभ घेतला, आम्हाला पैसे पण मिळाले, असंच आमच्यासाठी खर्च केले, दुकानासाठी, आमच्या स्वतःसाठी आम्ही खर्च केले. आम्हाला भाजप पाहिजे, ती योजना चालू राहावी आणि आम्ही मत भाजपलाच देणार अशी आमची इच्छा आहे. जे देशमुख मालक पाहिजे त्यांचं कामं वगैरे व्यवस्थित चालू, फोन केल्या लगेच कामं वगैरे. मी 1 वर्षापासून राहायला आलेले आहे, तरी मी इथं आल्यापासून बरीचशी प्रगती झालेली आहे. ड्रेनेज वगैरे काम व्यवस्थित आहे, तिथं रस्ता नव्हता, रस्त्याचं काम पण बऱ्या प्रकारे झालेलं आहे. आमच्या मुलांना वगैरे सेफ्टीच्या प्रमाणे आहे, बऱ्यापैकी चांगली सुविधा दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचं घेतले त्यांनी आणि आरोग्य शिबिर घेतलेली आहे. अजून आधार कार्डचं बी घेतलेलं आहे. नाराज असणारच की आता 2-3-5 वर्षाची गोष्ट म्हटलं तर ते आसरत फुल होण्या झालं आहे. ते सगळं काम केलं तरच लोक जर लोकांना पसंत पडतं, सरकार केलं आहे बाबा म्हणून वाढतं आहे. मंजूर झालेले काम आहे आणि करिनार झाले ते नवीन काय, ते लाडकी बहीण काढलो, ते केलं, हे केलं म्हटलं तर काय झालं. काळेच होतं, आले 2.5 वर्षाच्या पाठीमागच लाडकी बहीण. तर इलेक्शनला ह्यांनी पैसे वाटल्यासारखंच वाटलं ना. जो पूर्वी मंजूर झालेले कामं आहे तिथे का फळ अडकवले तिने. 2 उड्डाणपूल किती दिवस झालं होता मंजूर होऊन, त्याच्या पाठीमागचे उड्डाणपूल पडा लागले झालेले, अजून पण ह्यांचं नाही आहे. म्हणजे राज्य सरकारचं कामगिरी एकदम बेसुमार बघत आहे. तसंच झालं हो, त्यांनीच मंजूर केलेले उड्डाणपूल आहे. काय म्हणत कुठे साहेब येऊ शकतो पवारसाहेबांची, त्यांना 7 आहे वरून, पवारसाहेबांचा सुद्धा 7 आहे. आणि जी गटबाजी जी झालेली आहे राज्याचं राजकारणाची बदल केलेलं आहे, त्यामध्ये कसं झालेलं आहे की पवारसाहेबांनी पूर्ण लक्ष घातलेलं आहे. पहिलं की त्यांनी लक्ष नव्हतं, त्या टायमाला अजित पवार लक्ष देत होते. आता सध्या सत्ता शरद पवारसाहेब लक्ष घालतात आणि त्यामुळं आणि अकोलकरांच्या सहकार्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये विकासाचा. याच्यापूर्वीचे जे आमदार होते पालक देशमुख पालक, ते सध्या त्यांनी विकास केलेला आहे या भागात आणि अजूनही करतात ते. मग तेच आवश्यक आहे, सध्या त्यांनी विकास केलेला आहे या भागात आणि अजूनही करतात ते. मग तेच आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या भागामध्ये बऱ्यापैकी विकास केलेला आहे. हो, आणि पुढच्या येत्या निवडणुकीमध्ये त्या निवडणुकीमध्ये त्यालाच भोवते. काय वाटतं तुम्हाला एकंदर या भाजपच्या अनेक योजनांच्या बाबतीत, लाडकी बहीण असू दे किंवा श्रम काय असेल, या तात्पुरत्या चालणार आहे, कायमस्वरूपी राहणार नाही. हां, सध्या कसं आहे, एक मतदारांना एक आमिष आहे, स्त्रियांची मतं खेचण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे बाईकचा, जास्त दिवस टिकून आहे, कारण बाकीचे सरकारी तिजोरीवर खूप मोठा ताण येणार आहे याच्यामध्ये. तुमच्या भागामध्ये आमदार येतात का आणि जातात का? संपर्क आमदार येतात, ते संपर्कामध्ये आहेत, आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला येतात. हां, आमचा एक ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्याच्यामध्ये ते प्रत्येक वेळेला येतात. बोलून केलं कोणते कोणते कामं झाले तुम्ही असं ठासून सांगू शकतो? रस्त्याची कामं झालेलीच आहेत,
पाण्याचाही प्रश्न मिटलेला आहे, पाणी आता दुसरी लाईन चालू आहे त्याच्यामुळे ती लवकरच उठेल. अडचणी भागवण्या व्यक्ती फाईल हां आणि सध्याच्याला सोलापूरचा विकास सोडून भलतेच पाठीवर पडल्यात, फक्त बी जे पीवर टीका करायचं हां, ते लाडकी बहीण काढले लाडका भाऊ काढले याच्यावर टीका काढल्या तर सोलापूर विकास करणं गेला त्यांनी. आम्हाला फक्त बी जे पीचे व्यक्ती फाईल ते कसं जे बोलतात आणि ते करतात ही क्वेश्चन येते. आता इथं शहर उत्तरला विजय कुमार देशमुख आमदार होतं, त्यांचं काम कसं आहे भाजपचे? त्यांचं काम चांगलं आहे. काय काय कामं केली तुमच्या इथं? आमच्या हिशोबाने त्याने गोरगरिबाला ज्या अडचणी आहेत जे प्रसंगी पडले वेळ पडले त्यात आम्हाला धावून आलेत मदत केल्यात. शिवीलमध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा काय अडचणी असेल तिथं आल्या शिवील हॉस्पिटलला सुद्धा मदत केल्या त्यांना. तुम्ही आता यंदा त्यांच्या मागं उभारणार का? हां त्यांच्या मागं उभारणार. आणि पंडितताई पहिले उभा राहिली होती पण आता तिनं वरी गेली ना तिनं उभा राहणं गेल्या आणि तिनं बघायला बी गेल्या गोरगरिबाला ताईवरती आम्ही लय नाराज आहे. तर लाडकी बहीण योजना काढले तर तुम्हाला कसं वाटतं? ते चांगले काढल्यात. कोणासाठी काढले? ते गोरगरीब महिलांसाठी, त्यांना आर्थिक मदत मिळावं. आम्ही एवढं कमवतो राबराबतो पण बायकोला 100 रुपये 200 द्यायची आमची ताकद होत नाही बाबा. हे पर दिलं ना ते परपंची खर्चे मग ती आपल्या शिंदे सरकारनं जे दिल्यात ना तर तिचा असं खर्चा भागवत आहे तिने. तुमचे फायदा होत आहे त्या योजनेत? हां योजनेचा फायदा होते आणि चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मला आनंद होत आहे शिंदे सरकार जे करतात ना एक नंबर काम करतात मला आवडते. आणि परिणिती काँग्रेस ह्यांना ना देश स्वातंत्र्यापासून राजकारण करतात काय दिले गरोगरिबाला खाली धक्काबुक्की काहीही मदत केली नाहीत आणि कुठली योजना दिली नाहीत. त्या भाजप सरकारमध्ये 5 लाखाचा आवास योजनामध्ये सर्व दवाखाना फिरी सर्व दवागुळी कुळी आणि कामगार बांधकाम योजना सर्व नाहीती योजना काढले. ह्या काँग्रेस सरकारमध्ये कुठली योजना काढण्यात लय त्रास बसला काँग्रेस सरकारमध्ये आम्हाला. हां मान्य करतो काँग्रेस सरकार चांगली होती राजीव गांधी इंदिरा गांधी त्यावेळेस होते ना त्यावेळेस काँग्रेस सरकार चांगली होती. जेव्हा हे मनमोहन सिंग बसला तेव्हापासून काँग्रेस सरकार बिघड. काय या भागाचे आमदार कोण आहेत आणि तुमचे काय काम असतात तुम्ही जाता का? जातो ते आम्ही. कोण आहेत आमदार? विजय कुमार देशमुख. हां त्यांच्याकडे आमची काय अडचण असेल तर आम्ही जाऊन येतो. सोडत आहेत का काम करतात का? होय म्हणतात करते जातोय आम्ही खाद मध्ये धरून घेतो. सरकारने आमच्यासाठी ट्रेनिंगचं सगळं सोय केलेली आहे पैसे सगळं चांगलं केलेलं आहे आम्हाला. लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते आमच्या घरासाठी आम्ही वापरले. आमच्या शाळेच्या पोरांची फी ती सगळं त्याच्यामध्ये 7 मजून आहे आम्ही 100 प्लॉट जुना पुणे नका अगोदर आमच्या भरपूर तक्रारी होत्या कोणी आमचं काय केलं नाही. विजय मालकांना आम्ही जाऊन भेटलो बोललो त्यांनी आमच्या सगळ्या फी हळूहळू चालू ठेवलेल्या आहेत करत राहायला लागले घराचा रस्ता.